शिवसेना भाजप यांच्यातील वाद अधिकाधिक प्रखरपणे समोर येत आहेत। आजच्या सामनातील लेखातून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। सरकारचे लक्ष सोनिया आणि राहुलला तुरुंगात टाकण्याचे आहे, ते तर जरूर करावे, पण जनतेच्या प्रश्नांचे काय असा सवाल विचारला गेला आहे। कोकणात गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे आणि ते बुकिंग अवघ्या काही मिनिटातच फुल झालंय, त्यामुळे आता सर्वच गाड्यांची वेटिंग लिस्ट 500 वर गेली आहे। त्यामुळे आता ज्यांना बुकिंग मिळाले नाही त्यांच्या समोर गावाला जाण्याचा प्रश्न उभा राहिलाय। यावेळी 5 सप्टेंबरला गणेशोत्सव आहे। आयपीएल मॅच दरम्यान रविवारच्या सामन्यात एक सुंदर क्षण पाहायला मिळाला। युवराज सिंगने क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पाया पडला। या फोटोतील क्षण पाहणं खरंच खूप आल्हाददायी आहे। या फोटोतून युवराज सिंगच्या मनात सचिन बद्दल किती आदर आहे हे स्पष्ट होतं। मराठी भाषा किती गोड असते हे परत एकदा सिद्ध झालंय। मूळची कॅनेडियन असलेल्या पॉला मॅकलिनने पुन्हा हे सिद्ध केलं आहे। लवकरच प्रदर्शित होणाऱ्या पिंडदान या मराठी चित्रपटासाठी तिने सिद्धार्थ चांदेकर आणि मनवा नाईक हिच्या बरोबर एकत्रित काम केलंय। आज महान योद्धा महाराणा प्रताप यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे। महाराणा प्रताप हे कधीही मुघलांपुढे झुकले नाहीत। महाराणा प्रताप हे उदय सिंग यांचे द्वितीय आणि महाराणी जयवंताबाई यांचे पुत्र होते।